या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। घर फिरले की घराचे वासीही फिरतात ही मन अगदी तंतोतंत सोलापूर शहर राष्ट्रवादीला लागू होत आहे। सत्ता असताना जोमात असलेली राष्ट्रवादीला काँग्रेस सत्ता नसताना आता कोमात गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे। सत्ता असताना अनेक नेते राष्ट्रवादीला प्रवेश यासाठी इच्छुक होते। सध्या परिस्थितीत राष्ट्रवादी जाण्यासाठी इच्छुक असलेले महेश कोठे, आनंद चंदनसिवे यासारखे अनेक नेत्यांची सध्या वेट अँड वॉचिंगची भूमिका घेत आहेत। महाराष्ट्रात आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सत्तेत आल्यानंतर 2.5 वर्षासाठी पक्षाला संपूर्ण राज्यात चांगले दिवस आले। सोलापूर शहरातही अशीच परिस्थिती दिसून आली। महापालिका निवडणुकीत डझनभराच्या आसपास नगरसेवक निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले, त्यामुळे दस्तरखुद्द पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोलापुरात लक्ष घातलं। पवार यांनी सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर बसवण्याचे स्वप्न पाहिलं होतं। सोलापुरात मेळावा घेऊन याबाबत घोषणाही केली। त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गजांचा ओढा वाढल्याने पवारांचे स्वप्न खरे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। माजी महापौर महेश कोठे, आनंद चंदनसिवे, तौफिक शेख, सुधीर खरटमल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते। तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विविध निधी देऊन अनेक नेत्यांना प्राधिकरणाना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलं होतं। खासदार शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापूर शहरात दौरेही करून राष्ट्रवादी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान आता माजी महापौर महेश कोठे, आनंद चंदनसिवे हे प्रमुख दोन नेते राष्ट्रवादीमध्ये जाण्यास इच्छुक होते। कोठे यांनी तर इतर पक्षातील नेते प्राधिकरणाना फोडून राष्ट्रवादीत आणले। आनंद चंदनसिवे यांनीही माजी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून मोठा निधी आणला होता। या दोघांच्या प्रवेशाची सर्वांनाच उत्सुकता होती, मात्र सत्तांतर झाल्यानंतर या दोघांनीही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे। आगामी काळात कोठे आणि चंदनसिवे कोणता झेंडा हाती घेणार याची चर्चा मात्र महापालिकेतील कट्ट्यावर रोज होत असते। मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल। 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली। ओप्पो, विवो, एमआय, रिअलमी, नोकिया, आयफोन, वन प्लस, लावा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध। ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर, बजाज, आयडीएफसी, टीव्हीएस, एचडीएफसी फायनान्स चीही सोय, सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर, सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड, कवर, चार्जर, हेडफोन, नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध। नामवंत लॉयड कंपनीचे एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही हुमा शोरूम मध्ये उपलब्ध। या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, सागरस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर।